हरिओम, माझे नाव दीपिका भगवान चौधरी. मी चाळीसगाव उपासना केंद्रामधून आहे. मी जवळजवळ 2004 बापूंजवळ आली होती. मी आधी धुळ्याला राहत होती. धुळे उपासना केंद्रात मी उपासनेला जायची. त्यानंतर आम्ही योगायोगाने चाळीसगावला शिफ्ट झालो. मग आम्ही चाळीसगाव केंद्रात येणं सुरू केलं. त्यानंतर आपल्या भक्तिभाव चैतन्याच्या कार्यक्रमाबद्दल मला जेव्हा कळालं की आपला बापूंचा कार्यक्रम असतो मोठा, तर मला त्या कार्यक्रमाला जाण्याची ओढ होती. मग मी त्या अनुषंगाने आमचे बुकिंग्स पण केले, तिथले तिकीट बुक केले. आणि नेमकं मी लॉला असल्यामुळे माझे एक्झाम पिरियड पण त्याच वेळेस आले. मी कॉलेजला गेली नव्हती, पण ड्राफ्ट टाईमटेबल मला जेव्हा मिळालं, ते माझं टाईमटेबल मी पाहिलं ग्रुपला, तर ते 31 डिसेंबरला माझा पेपर होता आणि आपला बापूंचा कार्यक्रमही 31 डिसेंबरलाच होता 2019 भक्तिभाव चैतन्याचा कार्यक्रम. मग मला ते ड्राफ्ट टाईमटेबल पाहिल्यानंतर मला जरा टेन्शनच आलं की माझे तिकीट पण बुक झाले होते आणि बापूंच्या कार्यक्रमालाही जायचं होतं आणि इकडे पेपरही होता आणि फर्स्ट सेमिस्टर असल्यामुळे इकडे मला लक्ष द्यायचं होतं. तर मी त्यावेळेस खूप टेन्शनमध्ये आली. मग मी बापूंना सांगितलं स्वस्तिक्षण संवादमध्ये शनिवारची उपासना होती त्याच्या आधी. मग मी केंद्रात गेल्यानंतर बापूंना सांगितलं, बापू तुला जर तुझ्यापर्यंत मला बोलवायचं असेल, मला तुला भेटण्याची खूप मनापासून इच्छा आहे, पण तुला जर कधी मला बोलवायचं असेलच तर तू काहीतरी कर ह्या पेपरमध्ये, किंवा 31 पेपर न ठेवता 2 असू दे, फक्त 30, 31 आणि 1 माझा पेपर नसू दे, एवढीच एक मनापासून इच्छा होती. बाप्पाला मी तेच सांगत होती परत परत. पण योगायोगाने बापू आपल्यासोबत नेहमीच असतो. कळत नकळत बापू आपल्याला असा काही अनुभव देऊन जातो की तो कायम लक्षात असतो. तसाच बापूंनी मला इतका छान अनुभव दिला की बापूंनी माझं ते टाईमटेबल पूर्णपणे रद्द करून डायरेक्ट माझा पहिला पेपर 14 जानेवारीला आला. म्हणजे बापूंनी मला एक्स्ट्रा अभ्यासालाही टाईम दिला आणि 15 दिवसही गेले आणि बापूंचा कार्यक्रम मी खूप छान एन्जॉय केला. कार्यक्रमाला माझा बापूंचा खूप खूप छान अनुभव दिल्याबद्दल मी खूप अंबज्ञ आहे. बापूंची खूप खूप अंबज्ञ.